मला इतकं वाईट वाटतंय की मुख्यमंत्र्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द माझा मोडला. आणि जे मी बोलणार आहे ते मला आवडत नाही, परत एकदा मी सांगतो, पण मला बोलावं लागते. इथं आल्यानंतर दोन खासदार मुख्यमंत्रीजींनी माझ्याकडे पाठवले, आमची मीटिंग ओबेरॉईजमध्ये झाली आणि त्यांनी दोघांनी सांगितलं मला की त्यांची इच्छा आहे की आपण शिवसेनेत प्रवेश करावा आणि उद्याच्या उद्या तुमची उमेदवारी आम्ही जाहीर करतो. पण मी त्यांना स्पष्टपणाने सांगितलं, मी ही इलेक्शन अपक्ष म्हणून लढवणार आहोत, मी शिवसेनेत प्रवेश करू शकत नाही. त्याच्यानंतर एक दोन दिवसांनी खुद्द मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला आणि मुख्यमंत्र्यांनी मला निमंत्रित केलं, आपण वर्षावर आलं तर आपण चर्चा करू शकतो. आणि मी सुद्धा लोकशाहीतलं ते मुख्यमंत्री पद हे केंद्रस्थान असते आणि म्हणून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंना मी भेटायला गेलो. तिथं तीन मुद्दे नुसते डिस्कस झाले. पहिला मुद्दा त्यांनीच सुरू केला आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला छत्रपतींना बाजूला ठेवायचं नाही, छत्रपती आमच्या बरोबर पाहिजे. आणि म्हणून त्यांचा पहिला प्रस्ताव होता की आपण शिवसेनेत प्रवेश करा. तर मी त्यांना स्पष्टपणाने सांगितलं मी अपक्ष म्हणून ही इलेक्शन लढवणार आहे, सगळ्या पक्षातल्या लोकांनी मला मदत करावी आणि म्हणून त्या मिनिटालाच मी ते प्रपोजल नाही म्हणून सांगितलं. मग मीच त्यांना म्हटलं माझ्याकडे एक प्रस्ताव आहे आणि तो प्रस्ताव म्हणजे शिवसेनेची ही सीट आहे असं ते म्हणतात, तसा त्यांच्याकडे एवढा पूर्ण कोटा नाही आहे, तरी त्यांच्यातलं महाविकास आघाडीतली अंडरस्टँडिंग आहे ती की ही सीट त्यांची आहे. तरी मी त्यांना प्रस्ताव सांगितला की शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार मला करा. उद्धवजींनी मुख्यमंत्र्यांनी विचार केला आणि त्यांनी मला सांगितलं ते राज्य शक्य होणार नाही, पण बघा मी काय म्हणतो, पण महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार आम्ही तुम्हाला करायला आमची तयारी आहे. हे कोणाचे वाक्य आहेत? हे त्यांचे वाक्य आहेत, हे माझे वाक्य नाही. तरी मी मान्य केलं नाही, पण मी म्हटलं त्यांना तुम्ही सुद्धा दोन दिवस विचार करा, मी सुद्धा दोन दिवस विचार करतो आणि आपण परत भेटू. दोन दिवसानंतर त्यांच्या मंत्री महोदयांचा मला फोन आला की मुख्यमंत्र्यांनी राजे आपल्याशी चर्चा करायला सांगितलेली आहे, कुठला तरी मध्यम सुवर्ण मध्यम मार्ग काढू, पण आम्हाला तुम्हाला उमेदवारी अपक्ष उमेदवारी पुरस्कृत उमेदवारी द्यायची आहे. आणि म्हणून आमची बैठक सुद्धा झाली मंत्र्यांच्या घरी आणि तिथून मी गेलो ओबेरॉईजला. ड्राफ्ट तयार झाला, ड्राफ्ट मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना आणि मी दिलेल्या सूचना ह्या दोन्हीचा मार्ग काढून ड्राफ्ट तयार झाला. आणि ड्राफ्ट तयार झाल्यानंतर तो ड्राफ्ट माझ्या मोबाईलमध्ये आहे, सगळा ड्राफ्ट माझ्या मोबाईलमध्ये आहे, हस्तलिखित आहे मंत्र्यांच्या अक्षरात. आणि जे तिकडे पाठवले त्यांच्याकडे जे काही मेसेज आले ते सगळे माझ्याकडे. तिथून शिष्टमंडळ आलं ओबेरॉईजमध्ये भेटायला, त्यामध्ये एक मंत्री होते, एक त्यांचे जवळचे स्नेही होते आणि एक खासदार सुद्धा होते. तर त्यांच्या स्नेहींनी मला सांगितलं मीटिंग सुरू व्हायच्या अगोदरच की आपण आजही मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे की तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा. मी त्यांना हात जोडून नमस्कार केला आणि सांगितलं तसं जर असेल मीटिंग संपली, मला पुढे जायचंच नाही, माझी भूमिका क्लिअर आहे. मग मंत्री महोदयांनी आणि खासदारांनी सांगितलं नाही राजे हा ड्राफ्ट परत एकदा आपण वाचू, त्याच्यात काही चेंजेस असले तर सांगा आणि तो हा फायनल ड्राफ्ट म्हणून आपण स्टॅम्प करू.
तो ड्राफ्ट वाचला त्याच्यात एक शब्द इकडे तिकडे होता, तो शब्द काय होता मला इथं सांगायचं नाही आहे, पण तो शब्द चेंज केला मंत्री महोदयाने आणि खासदारांनी सांगितलं हा ड्राफ्ट फायनल, आणि हे सगळे तिथून निघून गेले. आता एवढं सगळं शब्द दिल्यानंतर मी काय केलं, मी निघालो कोल्हापूरला. माझे सुद्धा डॉक्युमेंट्स सगळ्या सह्या करायच्या होत्या, डॉक्युमेंटेशन तयार करायचं झालंय की नाही ते CA आणि वकिलांशी चेक करायचं होतं म्हणून गेलो. कोल्हापूरला जाताना नवीन बातम्या मी बघायला लागलो की वर्षावर शिवबंधन, उद्या प्रवेश. कोल्हापूरला गेल्यानंतर समजलं की उमेदवारी संजय पवार, जे आमच्या कोल्हापूरचा माझाच कार्यकर्ता, लाडका कार्यकर्ता माझा तो, त्याला उमेदवारी जाहीर केली. मी ज्या खासदारांना जे तिथं होते त्यांना फोन केला, काय प्रकार चाललाय, आणि तेही गप झाले, काय बोलू शकले नाही. मंत्री महोदयांना फोन केला, हे काय प्रकार आहे, तेही काय बोलू शकले नाही. मुख्यमंत्र्यांना फोन लावला, पण त्यांनी काय फोन माझा घेतला नाही. पण मी, मला इतकं वाईट वाटतंय की मुख्यमंत्र्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द माझा मोडला.